प्रेम प्रकरणातून उद्भवलेल्या वादात गुंड भांजा उर्फ अभिषेक गुलाबे 23 वर्ष राहणार तांडापेठ याची बुधवारी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना सुनावणीसाठी न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी आरोपीचे तसेच मृताचे मित्रही आले होते. दोन्ही गटात वाद उफाडून आला. त्यातूनच VCA मैदानाजवळ भांजाच्या मित्रांनी आरोपीच्या मित्रावर चाकूने हल्ला करीत जखमी केले. न्यायालयात आरोपीचे तसेच मृताचे मित्रही आले होते. दोन्ही गटात वाद उफाडून आला. त्यातूनच VCA मैदानाजवळ भांजाच्या मित्रांनी आरोपीच्या मित्रावर चाकूने हल्ला करीत जखमी केले. पोलिसांनी तातडीने 4 आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. दोन्ही गटातील टशन लक्षात घेता मध्य नागपुरात गँगवार भडकण्याची शक्यता असल्याची भीती वर्तविली जात आहे. संजय सिन्हा 25 वर्ष राहणार नाईक तलाव असे जखमीचे नाव आहे. तर मंगेश चिरोटकर अक्षय फाटली अशी आरोपींची नावे सांगण्यात येत आहे. भांजाच्या हत्याकांडात पाचपावली पोलिसांनी गुंड रोहित नहारकर 28 वर्ष श्याम कुसेरे 30 वर्ष व राजकुमार लाचलवार 20 वर्ष असे राहणार पंचकुवा या तिघांना अटक केली आहे. शुक्रवारी त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. याचवेळी चोख बंदोबस्तही तैनात होता. परतताना वाटेत ही घटना घडली. यामध्ये सदर पोलीस ठाण्यांतर्गत फिर्यादी नामक गोलू उर्फ संजय सिन्हा आहे. तो राहणारा नाईक तलाव बांगलादेश येथील आहे. पाचपावली एरियामधला ते काही कामांनिमित्त इकडे सदर एरियामध्ये आले होते त्यांच्या मित्रासोबत. आणि चहा पिण्याकरिता VCA चौक येथे आले असता तिथे त्यांच्याच एरियामधील काही ओळखीचे मित्र किंवा त्यांच्या ओळखीचे वस्तीमध्ये राहणारे जे आहेत काही अज्ञात इसम त्यांनी त्यांच्यावर जुन्या वादावरून त्याच्यावर हल्ला केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्याला एका मांडीला म्हणजे पायाच्या मांडीला चाकूने एक वार करून जखमी केलेला आहे. तर यामध्ये पुढील तपासामध्ये आपल्याला आणि त्याच्या दिलेल्या रिपोर्टवरून आपण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे. त्यावरून अद्यापपर्यंत 2 आरोपी त्यांना आपण अटक केलेली आहे. त्यामध्ये एका आरोपीचं नाव आहे मंगेश उर्फ मंग्या सुरेश चिरुटकर वय वर्ष 20 राहणारा इंदिरा माता नगर. आणि दुसरा एक आहे अभिषेक उर्फ घोडा गणेश कांगलवार. अशा 2 आरोपी त्यांना अद्यापपर्यंत आपण अटक केलेला आहे.